ते सॉरी तुम्ही तुम्ही इथे येणार होता तर सांगाच ना मम्माला. तुम्ही मम्माला न सांगता इथे आलात आणि मम्मा म्हणाले तुम्ही केव्हाच निघालात. कुठे होता तुम्ही आणि माझा फोन का घेत नाहीये तुम्ही? किती फोन केले मी तुम्हाला माहितीये का? तुम्ही आधी जेवून घ्या, आधीच उशीर झालाय. भूकेने तुमचं डोकं दुखायला लागेल. डबा आणला तुम्ही? पण मम्मा म्हणाले की तुम्ही डबा घेऊन गेलच नाही आहात. मग मम्मा खोट का बोलली माझ्याशी? हा गॉट इट. मम्मा ना मस्करी करत असेल. राईट. किंवा मग तुम्ही डबा पुन्हा विसरू नये म्हणून तुम्हाला धडा शिकवत असतील. पण तुम्ही गायब झालात हे ऐकून मी काय विचार करायचा? आणि तुम्ही कुठे गेलात, कसे असाल, तुम्हाला काही झालं नसेल ना, तुम्ही ठीक असाल ना, किती विचार येतात मला. थंड होतंय, आधी जेवून घ्या. आणि पुन्हा डबा असा घरी विसरू नका, कारण तुम्हाला आठवण करून द्यायला किंवा डबा असा इथे घेऊन यायला 2 दिवसांनंतर मी नसेल. मग काय उपाशी राहणार? सावकाश. पाणी पिताना सावकाश प्यायचं असतं एवढंही कळत नाही का तुम्हाला? किती लहान मुलासारखे वागता तुम्ही. आता तुम्हाला सांभाळायला का एक माणूस ठेवायचा का इथे? मग तुम्हीच राहा ना. सतत जाण्याविषयी का बोलता तुम्ही? तुम्ही 2 दिवसानंतर खरंच निघून जाणार आहात का? काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल ना. मग काय ठरवलं तुम्ही सांगा ना, काय ठरवलं? तुम्ही आधी जेवण घ्या, जेवण थंड होतंय, मग बोल. तुम्ही जेवलात? नाही जेवलात ना. घ्या दुसरी प्लेट. नाही नाही नको, मी नंतर जेव. आता जेवू तर आपण दोघे एकत्र, नाही तर मी पण नाही जेवणार.